नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी विषय भूगोल प्रकरण क्रमांक 1 भू हालचाली या घटकाची आपण माहिती पाहण्यास सुरुवात केलेली आहे. या प्रकरणातील उपघटक वनीकरण याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. वनीकरण भूपृष्ठाला पडणाऱ्या वळ्यांचे स्वरूप हे अनेक घटकांवर अवलंबून आहे. यामध्ये खडकाचे स्वरूप, बलाची तीव्रता आणि बलाचा कालावधी या घटकांचा समावेश होतो. मृदू व लवचिक खडकावर त्याचा प्रभाव जास्त पडतो. ज्यावेळी खडकाच्या स्तरामधून ऊर्जा लहरी मोठ्या प्रमाणात प्रवास करतात त्यावेळी वळ्या निर्माण होतात. वलीकरणाची प्रक्रिया ही वली पर्वताच्या निर्मितीस कारणीभूत ठरते. उदाहरणार्थ हिमालय, आल्प्स, रॉकी अँडीज इत्यादी. दाब निर्माणकारी बलामुळे कवचाच्या दोन भागातील खडक एकमेकांकडे ढकलले जातात. तो भाग संकुचित आणि जाड होतो. बलाचा परिणाम झालेल्या खडकांचा प्रतिसाद हा तो खडक किती कठीण आहे तसेच बलाचा प्रवेग किती आहे यावर अवलंबून असतो. दाब निर्माणकारी बलामुळे खडकाला तेव्हाच वळ्या पडतात जेव्हा खडक लवचिक असतो. भूकवचात खोलवर असलेले खडक प्रचंड दाबाखाली असल्याने सामान्यत ते लवचिक असतात. असे खडक सहसा तुटत नाहीत, त्यांना वळ्या पडतात. खोलवर भागात धीम्या गतीने आलेल्या बलाने देखील वळ्या पडतात. विद्यार्थी मित्रांनो, वलीकरण म्हणजेच घड्या पडणे. भूअंतर्गत हालचालीमध्ये ज्यावेळेस बल किंवा बलाची तीव्रता आणि कालावधी यांचा परिणाम खडकाच्या स्वरूपानुसार वेगवेगळा होतो. बऱ्याचदा मृदू आणि लवचिक खडक जे आहेत यांच्यावर वलीकरणाचा प्रभाव हा जास्त पडलेला दिसून येतो आणि याच वलीकरणाची प्रक्रिया ही वली पर्वताच्या निर्मितीस कारणीभूत ठरते. उदाहरणार्थ हिमालय, आल्प्स, रॉकी अँडीज यासारखे जे पर्वत आहेत हे वली पर्वत म्हणून ओळखले जातात. या ठिकाणी बराचसा भाग हा अंतर्गत भागामधील खोलवर असल्याने त्या ठिकाणी प्रचंड दाब असतो आणि त्या दाबामुळे ते लवचिक खडक जे आहेत ते असलेले आपल्याला दिसून येतात. वळ्या तेव्हाच पडतात ज्यावेळी खडक लवचिक आणि मृदू असतील हे या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं आहे. आता इथे काय म्हटले पहा, जरा विचार करा, ठिसूळ खडकावर दाब निर्माणकारी बल कसे कार्य करेल? ठिसूळ खडक आहे म्हणजे समृद्धू खडक आहे, त्याच्यावर दाब निर्माणकारी बल कशा प्रकारे कार्य करेल? तर जे या ठिकाणी आपल्याला आत्ता दिलेलं आहे त्याप्रमाणे. आता या वलीकरणामध्ये वलीचे भाग दिलेत पहा. या ठिकाणी आपली एक आकृती दिलेली आहे, त्याबद्दलची माहिती आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी थोडक्यात काय म्हटले पहा, भूकवचात वळ्या निर्माण होतात. वळ्यांच्या दोन्ही बाजूंना भुजा असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी ही बाजू जी आहे याला काय म्हटलेलं आहे, दोन्ही बाजूंना भुजा म्हटले पहा. अक्षीय प्रतल वळ्यांचे दोन भाग करते. या ठिकाणी अक्षीय प्रतल म्हणजे हा वरचा भाग आणि हा खालचा भाग. अक्षीय प्रतल हे ऊर्ध्व दिशेत क्षितिज समांतर स्थितीत किंवा तिरपे असू शकते. अक्षीय प्रतल हे कसं आहे, ऊर्ध्व दिशेत म्हणजे वरच्या दिशेने किंवा क्षितिज समांतर म्हणजे आडव्या दिशेने किंवा तिरपेही असू शकते. जेव्हा मध्यभाग अधिक उंचीवर असतो व त्याच्या भुजा अधोगामुखी असतात. बघा, जेव्हा मध्यभाग अधिक उंचीवर असतो व त्याच्या भुजा अधोमुखी असतात त्या वलीस अपणती वली असे म्हणतात. हे बघा, या ठिकाणी हा भाग वर आहे म्हणून याला काय म्हटले, अपणती, वर गेलेला भाग आहे. परत एकदा पहा, जेव्हा मध्यभाग हा अधिक उंचावर आहे त्याच्या भुजा या अधोमुखी म्हणजे अशा खाली गेलेल्या आहेत पहा, त्या वलीस अपणती वली असे म्हणतात. या उलट जेव्हा वलीचा मध्यभाग कमी उंचीवर असतो व त्याच्या भुजा मध्यभागी एकमेकाकडे उतरतात तेव्हा त्या वलीस अभिनती वली असे म्हणतात. या ठिकाणी पहा, ही अभिनती वली. थोडक्यात या आकृतीमध्ये आपल्याला वलीचे वेगवेगळे भाग म्हणजे अपणती, अभिमती किंवा वलीचा अक्ष, क्षितिज समांतर प्रतल, भुजा हे वेगवेगळे जे भाग आहेत विशेष म्हणजे अपणती आणि अभिनती हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. वलीचे पर्वत याविषयीची माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे पहा. वलीकरणामुळे वली पर्वताची निर्मिती होते. उदाहरणार्थ हिमालय,
आर्स पर्वत. वयोमानानुसार वली पर्वताचे दोन प्रकार केले जातात. वली पर्वताचे वयोमानानुसार दोन प्रकार आहेत, एक प्राचीन वली पर्वत आणि दोन अर्वाचीन वली पर्वत. प्राचीन वली पर्वताचा अर्थ फार जुने आहेत असे, आणि अर्वाचीनचा अर्थ तुलनेने कमी वयाचे आहे. आता हे कशावरून ठरवले पा, कालखंड दिला या ठिकाणी. प्राचीन वली पर्वत म्हणजेच 200 दशलक्ष वर्षापूर्वी निर्माण झालेली. उदाहरणार्थ भारतातला अरवली पर्वत आहे राजस्थान मधला, त्यानंतर उरल पर्वत आहे रशियामधला, आणि अपेलिशन पर्वत आहे संयुक्त संस्थाने म्हणजेच जे अमेरिका आपण म्हणतो त्या अमेरिकेमधला. सध्याचे अरवलीतील सर्वोच्च शिखर हे 1722 मीटर आहे. थोडक्यात प्राचीन वली पर्वत जे आहे त्यामध्ये अरवली, उरल, अपेलिशन यांची उदाहरणं आपल्या या ठिकाणी सांगता येतील. यानंतर अर्वाचीन वली पर्वत म्हणजे तुलनेने सुमारे 10 ते 25 दशलक्ष वर्षापूर्वी निर्माण झालेली. उदाहरणार्थ रॉकी उत्तर अमेरिकेमध्ये पश्चिम बाजूला असलेला हा, व हिमालय, यामध्ये हिमालयाची सर्वोच्च उंची जी आहे म्हणजे हिमालयामध्ये आढळणारं सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट, याची उंची किती आहे 8848 मीटर आहे. आता या ठिकाणी काय म्हटले पहा, हे करून पहा, आकृती क्रमांक 1.5 चे निरीक्षण करा आणि त्यातील वलीमधील फरक समजून घ्या. त्यासाठी खालील वर्णन काळजीपूर्वक वाचा. हे वर्णन ज्या वलीला लागू पडते त्यानुसार आकृतीच्या खाली दिलेल्या जागेमध्ये त्या वलीचं नाव लिहायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या वळ्या पडलेल्या आहेत या वळ्यांच्या आकारानुसार त्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत, आणि म्हणून त्या प्रकारा जशा प्रकारची वली असेल त्यानुसार तो कोणता प्रकार आहे हे आपल्याला दिलेल्या माहितीमधून पाहायचं आहे, आणि त्यानुसार या ठिकाणी दिलेल्या ज्या रिकाम्या जागा आहेत या रिकाम्या जागी त्याचं नाव लिहायचं आहे. आता या ठिकाणी काय दाखवले पहा, वलीकरणापूर्वीचे भूपृष्ठ म्हणजे सपाट भूपृष्ठ आहे, पण वलीकरण झाल्यानंतर या ठिकाणी पहा पहिल्या आकृतीमध्ये कसं झालेलं आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये पहा आणखी त्या जवळजवळ आलेले आहेत, तिसऱ्या आकृतीमध्ये पहा साधारणपणे कमी जास्त याच्यावर आणखी जवळ आलेले आहेत. मग अशा प्रकारे या वेगवेगळ्या वल्या त्यांचे प्रकार आपल्याला इथं पुढे दिलेत पहा. इथं दोन प्रकार आहेत आणि तेच प्रकारांची माहिती आपल्या या ठिकाणी दिलेली आहे. आता हे पाहून आपण यातला कुठला प्रकार हा आहे, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, या ठिकाणी माहिती दिलेल्यापैकी ते आपण या ठिकाणी सांगायचं आहे. आता पहिलं पहा काय म्हटलंय, सममित वली ती कशी असते, अक्षीय प्रतल ऊर्ध्वगामी आणि वलींच्या भुजांचा उतार समान असतो. विद्यार्थी मित्रांनो आपल्या या ठिकाणी या ज्या तीन वली दिलेल्या आहेत त्यातली पहिली आहे सममित वली, दुसरी आहे असममित वली आणि तिसरी आहे उलटलेली वली. त्यातली पहिली पहा, सममित वलीमध्ये काय म्हटलंय, अक्षीय प्रतल ऊर्ध्वगामी म्हणजे हे ऊर्ध्वगामीचा अर्थ वरच्या बाजूला गेले, आणि वलींच्या भुजांचा उतार समान असतो म्हणजे या ठिकाणी पहा साधारणपणे या बाजूला किंवा या बाजूला असणार हा जो उतार आहे हा कसा आहे, समान आहे. दुसरी काय आहे, असममित वली, यामध्ये अक्षीय प्रतल कललेले आहे, त्याचबरोबर वलीच्या भुजांचे कोण कमी जास्त आहे. तर या ठिकाणी पहा काही प्रमाणामध्ये कमी जास्तपणा जो आहे तो आपल्याला दिसून येतो. इथं अंतर पहा, या ठिकाणचं अंतर पहा. तिसरी आहे उलटलेली वली, म्हणजे वलीची एक शाखा दुसऱ्या शाखेवर झुकलेली असते, जी आहे ती हिच्यावर झुकलेली आहे. भुजांचा उतार एकाच दिशेने असतो मात्र कोण कमी जास्त असतात. अशा प्रकारे या तीन वल्या ज्या आहेत, सममित वली, असममित वली आणि उलटलेली वली, यांची इथं आकृत्या आणि त्यांची माहिती आपल्या या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर चौथे जे आहे ते आडवी वली, म्हणजे एक वली दुसऱ्या वलीवर क्षितिज समांतर विसावलेली असते. हे पहा या ठिकाणी एक प्रकारे क्षितिज समांतर याचा अर्थ आडवी, एक प्रकारे विसावली म्हणजे या ठिकाणी पूर्णपणे खाली आलेली आहे. वळ्या एकाच दिशेने वळलेल्या असतात, साधारणपणे ह्या सगळ्या याच बाजूला वळलेल्या आहेत. आणि पाचवा प्रकार समनतिक वली, यामध्ये सरळ वळ्या, अक्षीय प्रतल ऊर्ध्वगामी झुकलेले किंवा क्षितिज समांतर आणि वळ्यांच्या भुजा एकमेकात समांतर या प्रकारच्या त्या वळ्या असतात. अशा पद्धतीने या ठिकाणी वळ्यांचे असणारे वेगवेगळे प्रकार आणि त्यांच्या आकृत्या ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यानंतर दुसरा यातला भाग आहे विभंग किंवा ज्याला प्रस्तरभंग असंही म्हणतात. पृथ्वीच्या अंतरंगातील एकमेकाच्या विरुद्ध दिशेने निर्माण होणाऱ्या बलांमुळे खडकाच्या स्तरात ताण निर्माण होतो. या ताणामुळे खडकांना तडे पडतात, तडे गेलेल्या भागात खडक विस्थापित होतात. हे विस्थापन अधोगामी म्हणजे खाली
ऊर्ध्वगामी किंवा क्षितिज समांतर म्हणजे आडव्या दिशेनेही असू शकते. खडकाच्या विस्थापनानुसार विभंगाचे प्रकार करता येतात. प्रचंड दाबाखाली नसलेल्या भूपृष्ठाजवळील खडकांचा थर काही वेळेस वली प्रक्रियेस जुमानत नाही. अशा खडकांवर मोठ्या प्रमाणात ताण पडल्यास ते तुटू शकतो किंवा ते तुटतात. अशा खडकाच्या तुटण्यास विभंग, प्रस्तरभंग किंवा भ्रंश असेही म्हणतात. खडकाच्या तुटलेल्या प्रतलास विभंग प्रतल असेही म्हणतात. अशा विभंगाच्या दिशेत खडक एकवटतात. या प्रक्रियेमुळे खडकाचा एक थर दुसऱ्या थराच्या तुलनेत विभंग प्रतलापासून वर उचलला जातो किंवा खचतो. म्हणून विभंगाच्या प्रक्रियेतून गट पर्वत व खचदरी सारख्या भूरूपांची निर्मिती होते. या ठिकाणी पहा, हा भाग जो आहे खाली खचलेला आहे, हा भाग वर गेलेला आहे. थोडक्यात हे अशा प्रकारे भेगा किंवा चिरा पडून किंवा भ्रश पडून भूपृष्ठाचा भाग खाली किंवा वर येतो. आणि त्यामुळेच काय म्हटलंय की यातून गटनिर्मिती, गटपर्वताची निर्मिती किंवा खचदरीची निर्मिती होते. या ठिकाणी विभंगाचे प्रकार आपल्याला दिलेले आहेत. पहा, हे करून पहा. यामध्ये आकृती क्रमांक 1.6 चे निरीक्षण करून त्यामध्ये दिलेल्या विविध प्रकारच्या विभंगाच्या वैशिष्ट्याची माहिती वाचा. त्या आधारे विभंग व त्याची वैशिष्ट्य यांची योग्य प्रकारे सांगड घाला व प्रकार समजून घ्या. पहिला प्रकार अ या आकृतीमधला पहा, याला कोणत्या प्रकारचा विभंग म्हणायचं? सामान्य विभंग. अशा प्रकारच्या विभंगाची निर्मिती खडकाचा एक भाग विभंग प्रतलाच्या संदर्भाने खाली सरकल्याने होते. यात विभंग प्रतल आकाशाभिमुख असते. या ठिकाणी पहा, हे भाग जो आहे तो खाली सरकलेला आहे फक्त, म्हणून याला सामान्य विभंग असं म्हटलेलं आहे. दुसरा प्रकार काय म्हटले पहा, आ त्यामध्ये उत्क्रम म्हणजेच विरुद्ध विभंग. अशा प्रकारच्या विभंगाची निर्मिती खडकाचा एक भाग विभंग प्रतलाच्या संदर्भाने वर उचलला जातो तेव्हा अशा प्रकारचा विभंग निर्माण होतो. यात विभंग प्रतलभूमी अभिमुख असते. या ठिकाणी पहा, हा भाग जो आहे हा वर उचलला गेलेला आहे. इथं भाग खाली आला होता, इथं भाग वर उचलला गेलेला आहे, म्हणजे त्याला विरुद्ध विभंग किंवा उत्क्रम विभंग असं म्हटलेलं आहे. त्यानंतर ई पहा, ही आकृती कातर विभंग. काही वेळा विभंग प्रतलाच्या कोणत्याही एका बाजूच्या खडक स्तरामध्ये ऊर्ध्व दिशेने हालचाल होत नाही, त्याऐवजी खडक स्तराची हालचाल क्षितिज समांतर म्हणजे आडव्या दिशेने घडते. त्यातून अशा प्रकारे एखादा भूभाग वर जातो. या क्रियेला कातर विभंग असं म्हटलेलं आहे. आणि यातला शेवटचा विभंग आहे तो म्हणजे प्रणोद विभंग. या ठिकाणी पहा, जेव्हा विभंग प्रतलाच्या एका बाजूचा भाग सुटा होऊन पुढच्या बाजूवर येऊन पडतो त्यावेळी अशा विभंगाची निर्मिती होते. म्हणजे एक भाग जो आहे हा काय झाला, पुढे निघून गेलेला आहे. यात प्रतला विभंग प्रतलाचा कोन 45° पेक्षा कमी असतो. धन्यवाद. आज आपण या ठिकाणी थांबूया.